كانت تقول لي بابا ركعت يوم مش ختمة ديو خلصت تمي مي سانغو كا ديو ولا نيفيتي جون جاي أنت ديو ولا كاي لقط ديو ولا جون جاي كاي داخل أنت ديو ولا ها يا
जाताना हे पोरग हळूहळू सरकत 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 माऊलींच्या पुढ्यात जातो. आता आपल्या समोर जर एखादं पोरगं बसलं तर आपण त्याला गोंधळतो पण तसं त्या माऊलींनी त्या मुलाला स्पर्श केला. आता ज्यांचा स्पर्श झाल्यानंतर रेडा सुद्धा ऋग्वेद बोलला. हे तर बाळ आहे त्याच्या डोक्यावरती संत कृपा झाली निमरत फळं आली त्याच्या डोक्यावरती हात ठेवला तसं त्या पोरात चैतन्य बदललं त्याचं सगळं आणि कीर्तन सेवा थांबलं. पोरग आपलं उठलं आणि सारखं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पोरग कुणाचं खास पडले होते काय म्हणत होत पोरग कुणाचं होत कुणाचं पोरग आणि काय म्हणत होत तुम्हाला म्हणा येते की म्हणायचं पोरग कुणाचं होत खास पडले होत म्हणत होत काय रामकृष्ण हरी ते पोराचे बापाचे तुका मग ते बापाला इतका करा पोरग कुठे आहे ज्याच्यासाठी आणलं त्याचा उपयोगच काय झाला नाही. मग ते पोरग हुडकत हुडकत नेमकं बापाची एखादी गाठ पडली तसं त्या बापानं खाण शेक त्याच्या कानाखाली आपण तसंच करतो तुम्ही आपली अशी पण पोरांना आपण बदलतो त्या पोराला बापानं मारण्याबरोबर ते पोरग एकच करायला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण पोरग कोणाचं होत त्याला मारलं कोणी बापानं काय म्हणताय ते त्या बापाच्या डोक्यात एकच आलं बहुतेक एखादा वारकरी हिता का टाकला असत तोच माझ्या पोराला संपातलं त्या पोरा वारकऱ्याला त्यामुळे पोरग आता राहता म्हणला घरी गेल्या माझी बायको बाय घरी ठेवणार आणि तसंच झालं हे पोराला घेऊन घरी गेलं आणि आय म्हणते एक बाळा तसे म्हणते रामकृष्ण हरी ते आई बापाकडे बघत बघ ध्यान रे माझं लेकराचं काय वाटलं की रे तुला कळतं का म्हणजे कुरुकुर योगाच आहे पण आईचा अधिकार मोठा असतो लेकरावर कशामुळे अधिकार मोठा आईनं स्वतः बघत आई जर जेवाय बसली असेल बाळानं शी करून आली तर त्याच हाताने बाळाची चीड होती आई आणि लगेच जेवाय बसली म्हणत नाही गाणं आज तुम्हाला म्हटलं पोरग धुवाच पोरग बघूनच मी बर येऊ का मी याला म्हणतात आई की जी मुलाची कसली घाण वाटत मी तुम्हाला सांगू का मी एकदा नारंगावरून येत होतो कीर्तन करून गाडी माझी होती स्वारगेट नारंगावला येताना एक बिचारी माझी शरीर बसली होती लहान बाळ होत त्याला जुलाब लागले होते ती बाळ नारायणगाव पासून पुण्यापर्यंत येतोपर्यंत संपूर्ण साडी या बिचारीची संपूर्ण ती बाळ ती करत मग तरी सुद्धा त्या बाळाला आडवं घेऊन माऊली खरं तिला माऊली म्हणावं ती म्हणली नाही मी एस टी स्टँड कुठे तिला आय म्हणतात की आपण कुठं आहे त्याचं देह भानच विसरली तिला आय म्हणतात कोणासाठी बाळासाठी अख्खं देशची ती पाजळ 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 रडत होत शेवटी मी उठलो त्यांना सांगितलं का आईस पैस बसता मी पुढे जा गेलो आणि पायरीवरती बसलो त्याला आई म्हणतात बापाचं कर्तव्य किती असतं ते आम्हाला माहित नाही का आई होणं महान कठीण आहे आणि ज्या ज्या आया झाल्यात ज्यांनी स्वातंत्र्य सैनिक पद भोगलं ते असणारे नारायण माळिक त्याच्या नावातच नारायण होता आणि म्हणूनच ही आजची जी सेवा आहे ही आले देवाची समाना तेथे कोणाचे माझं भाग्य समजतो की अशा थोर व्यक्तीच्या वस्त्राचा निमित्त माझं कीर्तन आहे आणि कीर्तनाचा भाग थोडासा आपण बघूया की फक्त पर्यंत पोरग घरी गेलं घरी गेल्यानंतर आईला वाईट वाटलं पोरग एक 20 वर्षाचं झालं बापाला असं वाटलं की गळ्यात जोडणं टाकलं असू दे त्याला काय पण विचारलं की फक्त बोलत होतं रामकृष्ण हे बाकी काय म्हणायचं नाही म्हणून जोडणं टाकलं